रसिको नमस्कार. ही कथा आहे दिनकर आणि लीना. दिनकर आणि लीना यांची प्रेमविवाह केलेले हे दोघे एकमेकांना प्रेमानं डिअर डी, डिअर लू अशी हात मारतात बरं का. आता डी बरोबर संसार करताना लूनं म्हणजे लीनानं आयुष्यात आलेल्या अनेक कडू गोड आंबट तुरट अनुभवांच्या काही नोंदी करून ठेवल्या. त्या नोंदी म्हणजे त्या आठवणी म्हणजेच आपलं हे आजचं अभिवाचन. जवळीक सोलापूर सादर करत आहे बेट्टी मॅकडोनाल्ड यांच्या ओनियन्स इन द स्ट्यूवर, ओनियन्स इन द स्ट्यूवर आधारित डाव मांडुरी. लेखक अनंत मनोहर, दिग्दर्शक शशिकांत लावणीस, सहभाग विद्यालिमय, वनिता म्हैसकर आणि शशिकांत लावणीस, संगीत श्रीरंग सराफ. ह्यांनी जेवणानंतर पाईप पेटवताना एक नवीन कल्पना सर्वांसमोर मांडली. आता सर्व म्हणजे मी, हे स्वतः आणि आमची मुलं, नलू वय वर्ष 11, बेबी वय वर्ष 9.5 आणि धाकटा विजय वय वर्ष 8. नलून टाळ्या वाजवल्या. किती मज्जा. बेबीने ह्यांच्या गळ्यात हात टाकले आणि ह्यांची एक पापी घेतली. विजय नुसताच ओरडला हुर्रे. तर मग मुलांनो हे ठरलं. मी नम्रतेने म्हटलं, काय ठरलं ते पुन्हा एकदा सांगितलं तर बरं होईल. मिसेस डी, आपण कंट्रीमध्ये सेटल व्हायचं ठरवलंय. नव्या फॅक्टरीमध्ये शुगर टेक्नॉलॉजिस्ट म्हणून जातोत आपण. वेल, मला असं सांग, तुझ्या आईच्या जवळपासच्या एखाद्या खेड्यामध्ये सेटल होणं तुला कितीसं आवडेल? कल्पना काही वाईट नाहीये. खरं म्हणजे कल्पना चांगलीच होती. आमच्या घरी आता नवं गाव नवं घर हा विषय गाजायला लागला. माझ्यासमोर मात्र काही किरकोळ प्रश्न होते. नव्या गावात गिरणी आहे का? लाईटचं काय? आणि हो, मुलांच्या शाळेचं काय? मुलं शाळेत आणि हे नोकरीवर गेल्यावर मी दिवसभर काय करायचं? मी सामानाची बांधाबांध केली. सामान आवरताना काही गोष्टी माझ्या ध्यानात आल्या. घरातलं बरंचसं सामान हे का जमलं अशाच पात्रतेचं असतं. बऱ्याचशा वस्तू सापासारख्या, धरलं तर चावणाऱ्या, सोडलं तर पळणाऱ्या. उदाहरणार्थ हिंगाच्या डब्या, झिजलेले ब्रश, जुनी पादत्राणं. शेजार पाजारच्या सर्वांचे निरोप घेतले. काहींनी कापडं दिली. तर कापडांची काही वैशिष्ट्यं जाणवतात बरं का. त्यांना विटका हा रंग असतो. रुमाल म्हणून ती जाड असतात, तर ब्लाऊज म्हणून ती विरविरीत असतात. कमी असल्यामुळे त्यात ब्लाऊज बसत नाही. बरं, लांबी नसल्यामुळे रिबिनीही करता येत नाहीत. मग ती आपण द्यायला घ्यायला ठेवतो. त्यातलं एखादं कापड न नांदणाऱ्या लेकीप्रमाणे माहेरी आलेलं असतं. काही ठिकाणी चहापानाचं आमंत्रण मिळालं. खायला बहुधा पोहेच करतात आणि ते चामट होतात. चहा पिचपिचीत असतो. मीही सर्वांना आमच्याकडे चहा पाणी केलं, खायला पोहेच केले होते. ठरल्या दिवशी ट्रकने सामान रवाना केलं. ट्रक उशिरा आला. प्रवासात काही अनुभव आले. ट्रकचा पाटा तुटू शकतो, मागचा टायर पंक्चर होण्यासाठीच असतो. तर ड्रायव्हर आणि क्लीनर यांना लहान मुलाप्रमाणे वाटोवाट भूक आणि तहान लागते. हां, एवढं सोडल्यास सामान ठीक पोचलं. पण तोपर्यंत रात्र झाली होती. रात्री नुसता पिठलं भात
असा छाटछूट स्वयंपाक करायचा असं मी ठरवलं होतं. तांदूळ, बेसन, तिखट, मीठ हे सगळं पहिल्या स्वयंपाकाचं सामान असं लेबल लावून खुणेनं ठेवलं होतं बरं का. पण ते काही यांना सापडलं नाही. पुरुषांना घरातल्या वस्तू सापडतच नाहीत. आहो, वस्तू अत्यंत ताबडतोबीच्या या बॉक्समध्ये वरच पहा. अगं नाही, पण सापडत नाही. शेवटी एक महिन्यानंतर उघडणे या खोक्यात तांदूळ मिळाले. त्यावर हे आणि मुलं हसली. नवरा वाईट हसतो आणि मुलं बहुधा बापाच्या वळणावरच जातात. मुलं दमली होती. जेवण झाल्यावर पोटाशी पाय घेऊन ती क्षणार्धात झोपली. सकाळी प्रथम मुलं जागी झाली. आज मुलं उठल्याबरोबर बाहेर धावली. ए आई, अगं लवकर बाहेर ये, बघ ना आपल्या जागेत किती आवळ्याची झाडं आहेत आणि आंब्याची झाडं काय मोठी आहेत म्हणतेस. ए आई, ये ना गं. मी आमच्या बागेतून फिरले. आश्चर्याने थक्कच झाले. एक आंबा, एक फणस आणि दोन काजूच्या बारीतून चांगला झुळझुळ आवाज करत झरा वाहत होता. आंब्याच्या झाडावर खंड्या बसला होता. दुरून आवाज आला, कुहू कुहू. आम्ही इथे आल्यावर 8-1 दिवसांनी माझी आई आली. तिनं सराईत नजरेनं घराकडे पाहिलं, माझं घर नीट लावून दिलं. आईचे बर का साधे तिखट मीठ घातलेले पदार्थ सुद्धा जास्त चवदार होतात. इकडे आम्ही खोबरं, कोथिंबीर, आलं, मसाले घालतो तरी ह्यांचा चेहरा काही उजळत नाही. आईनं केलेले पदार्थ मला राग येईल अशा रीतीनं हे चाटून पुसून खातात. खरी गोष्ट अशी की आई आली म्हणजे मलाही राक्षसासारखी भूक लागते. आमच्याकडे बागकामाची सगळ्यांना हौस आहे बरं का. 10-10 एकराची बाग बनवायची असा यांचा बेत होता. भाजीपाल्याची आणि नाना प्रकारची फुलांची बियाणं आणि रोपं येऊन पडली. सगळ्या महाराष्ट्र राज्याला फुलं पुरवायची होती की काय कोण जाणे. बघता बघता पाहावं तिकडे नाना तऱ्हेच्या वेली पसरल्या. भोपळ्याचे तर वेल माजले. त्यांना पिवळी धमक फुलं आली. सांध्या सांध्याला भोपळे आले. प्रथम 2-3 वेळा सगळ्यांनी भाजी खाल्ली, अगदी भांडून मागून खाल्ली. नंतर मात्र भाजी टाळली गेली. आश्चर्य म्हणजे भोपळ्यात तिखट घाला, साखर घाला, भाजी करा, पुरी करा, तो उकडा किंवा तळा, त्याची जात आणि चव एकच, भोपळा. मी शांतारामला विचारलं, भोपळ्याचा सीझन आता संपत आला ना रे. नाय बाय, आता यापुढे तर खरा सीझन सुरू होणार. अनराव साहेबानी फार लांब तकड बीट टाकलं ना बत्याची फळ तरी एवढी मोठी होतील आता बाय. माझी कंबरच खचली. आमच्याकडे येणाऱ्या पोस्टमनला यांनी भेट म्हणून भोपळा दिला. नलू बागेत फुलं काढत होती. तिने एक भोपळा पोस्टमनला दिला. तो थोडा पुढे गेला तर शांताराम हातात भोपळा घेऊन उभा होता. तेवढ्यात मीही विजयला घाईघाईनी म्हटलं, विजय विजय अरे पळ लवकर, तो पोस्टमन जातोय बघ, त्याला एक भोपळा दे मोठासा. पोस्टमन जीव घेऊन पळाला. हाच प्रयोग सईवर झाला. त्यावर ती म्हणते कशी, बाय भोपळा देणार असाल ना तर मी काय उद्यापासून कामाला येत नाही बघा. एक दिवस बेबी म्हणाली, मम्मी यापुढे मी कोणाला भोपळा देणार नाही, मी दिसले की लोक दार लावून घेतात अगो. मी आमच्या भटजींना भेट म्हणून भोपळा देत विचारलं, भटजी
देवाची लक्ष पूजेप्रमाणे लक्ष भोपळा पूजा करता येईल का? हा काय? नाही म्हणजे या वर्षी मी लक्ष फलम व्रत करीन म्हणते. नाही चमत्कारिक चेहरा करत ते म्हणाले. नाही नाही तशी काही पद्धत नाही. हा सगळे भोपळे काढून झाले. पडवी भोपळ्यांनी गच्च भरली. मग मी ह्यांना एकट्याला भोपळ्यात उभं करून फोटो काढला आणि फोटोवर शीर्षक दिलं द कल्प्रिट. तीन मुलं आणि सई शांतारामच्या ग्रुप फोटोला नाव दिलं अकम्प्लिस आणि ह्यांनी मला भोपळ्यात उभं करून काढलेल्या फोटोला नाव दिलं द विक्टिम. नव्या घरात आम्ही सत्यनारायणाची पूजा घालायचं ठरवलं. मदतीला आईला बोलवून घेतलं. आम्ही जोडीनी पूजा केली. आईचे डोळे भरून आले. ती वात्सल्यानं ह्यांच्याकडे पाहत होती. पूजेपेक्षा मला आनंद झाला तो या घरात 50 माणसांचे हात भिजले त्याचा. थकिताला सावली मिळणार नसेल तर घर कशाला? क्षुधित अतिथी अभ्यागताला अन्न मिळणार नसेल तर मग प्रपंच कशाला? प्रपंचाचं खरं सुख हेच तर आहे. घर, आपली माणसं, देहाचं आरोग्य, मनाचं समाधान आणि उरुण अवस्था. नलू मॅट्रिक झाल्यावर तिला पुण्याला कॉलेजला पाठवलं. दिवाळीच्या सुट्टीत नलू घरी आली. माझ्या असं लक्षात आलं की नलू आता ॲडोलसंट वयात आली होती. कालपर्यंत चांगली असलेली मुलगी एकदम बदलली. एकदा मी तिला म्हटलं, नलू भाजी चिरतेस? हो मी. ओ नो मामा. नलू तुला कॉफी हवी का? कॉफी शी. अगं मग काय करू तुला? आपल्याकडे कोको नसेलच. म्हणजे कोको वापरण्या इतके आम्ही सुधारलेले असणं शक्य नाही. दुसऱ्या दिवशी मग मी कोको केला बरं का. मम्सी फॉर युअर इन्फॉर्मेशन मी ड्रिंकिंग चॉकलेट घेते. भरलेलं भांड तिच्या डोक्यावर ओतावं असं मला वाटलं. एक दिवस पाहिलं तर तिच्या केसांना 500 पिना लावलेल्या. मी विचारलं, हे गो काय नलीन? अग केस कुरळे करते ना मी. मी कपाळावर हातच मारून घेतला. नलीन अग तुझे केस मुळातच कुरळे, ते पुन्हा कसे कुरळे होतील? मला माहिती, मी चांगलं दिसलेलं तुला नकोय. ही पोर अशी काय वागते ना? चपाती केली. सारख्या सारख्या चपात्या काय ग? पुऱ्या बिऱ्या कधी काही कुणाला सुचायचंच नाही. आणि पुऱ्या केल्या तर? एवढ्याशा कणकेत भरलेली हवा खाऊन कसं काय कुणाचं पोट भरतं देव जाणे. काही असो नलूचं नाक वाकड. आय हेट इट. वर हा शेरा. नंतर बेबीलाही नलूच्या आजाराने झपाटलं. एका सुट्टीत दोघींनी मला अगदी सळो की पळो करून सोडलं. एक दिवस पाहते तो सुतळीला केस बांधलेले. त्या केसांच्या मागे मागे गेले तर बेबीचं डोकं. म्हटलं, हे काय ग? मी केस सरळ करते. हा ग, गेल्या वर्षी तुझी ताई केस कुरळे करत होती. बट टाइम्स हॅज चेंज्ड मामा. मी पोलाइटली म्हटलं, टाइम्स हॅव चेंज असं म्हणायचंय का तुला? हा तुम्ही आमच्या फक्त चुकाच काढा. आमचं तुम्हाला काहीच कसं आवडत नाही ग? आमचे कपडे भडक, आमच्या मैत्रिणी वाईट, आमच्या फॅशन साचरट. दोन्ही बहिणींमध्ये किती फरक पडला होता ना. विजय शाळेत जायला लागला तेव्हा सुरुवातीला त्याला शाळा फार आवडली होती. कारण शाळा नवी होती, नवे युनिफॉर्म मिळाले, नव्या मित्रमैत्रिणी मिळाल्या,
पण हल्ली त्याला शाळा आवडेन अशी झाली, त्यामुळे तो शाळा चुकवतो। शाळेला जायची वेळ झाली की त्याला आपण आजारी आहोत की काय अशी शंका येते। पायात चप्पल चढवायची वेळ आली की त्याचा आजार वाढतो। बरं, त्याला होणारे आजार आउट ऑफ दिस वर्ल्ड असतात बरं का? मम्सी, अगं डोक्यात शिंका येत आहेत ग माझ्या, हे बघ नाकात चक्कर यायला लागली, कोपर भिणभिणतंय ग माझं, जीभ दुखायला लागली बघ, भुव्यांची आग होते माझ्या, अगं घोटे ठणकत आहे ग मम्सी, 204 ताप आलाय। अर्थात त्याच्या आजाराचं खरं स्वरूप असं असतं, शाळेला जावंसं वाटत नाही, खेळावंसं वाटतं, भूक फार लागते, तोंडाला उत्कृष्ट चव असते आणि काही केल्या आजार येत नाही। विजय हायस्कूलमध्ये गेला आणि एकदमच बदलला। एक दिवस पाहिलं तर स्वारी गळक्या पेनने लिहित होते, खळीस बसले तेव्हा कळलं परीक्षेत याने मित्राला उसनं दिलेलं पेन परत मिळालंच नाही। मी म्हटलं, अरे पण तू मागितलंस का? एकदा मागितलं ग तर हरवलं म्हणाला तो कुळकर्णी। मम्सी, हा कुळकर्णी असाच आहे, लोकांच्या वह्या पुस्तकं कंपास उसनं मागतो आणि परत देत नाही अग, विचारलं ना तर हरवलं म्हणतो। विजय, अरे ह्यांचं पार्कर पेन त्या कुळकर्ण्याला दिलंस, मानगुट धर त्याची। मी उठले, सरळ गाडी काढली आणि विजयला बकोट धरून बसवलं। कुळकर्ण्याचा बाप घरीच होता, विचारलं तर बुद्धासारखा चेहरा करून म्हणाला, कसलं पेन, कोणी घेतलं, मला माहीत नाही। मुलाला बोलवा तुमच्या, असं मी म्हटल्यावर शेवटी नाईलाजांनी त्यांनी मुलाला बोलावलं। मुलगा बापासारखाच मख्ख, चेहरा शून्य। काय रे, 6 मई परीक्षेला तू ह्याचं पेन घेतलं होतंस ना? समोर मुलाचा बाप, आई, काका, बापाची थेरडी, पण एक माणूस काही पुढे होऊन त्याच्या थोबाडीत मारेना, सगळे कुळके गप्प। मिस्टर कुळकर्णी, मला माझं पेन हवंय, ते तुम्ही देणार नसाल ना तर आय एम गोइंग टू फोन अप टू द DSP। मी इथे पोलीस पार्टी आणीन, तुमच्या घराची झडती घेईन। थांबा थांबा, आहे का पाहतो। 2 मिनिटात पेन मिळालं। मी विजयला तिथेच शांतपणाने म्हटलं, विजय, जगात असेच लोक भरलेले असतात, बावळटपणाने वागलास ना तर अशी माणसं तुझं पेनच काय, घरदार खाऊन बसतील। एकदा मी खूप आजारी पडले, फणफणून ताप भरला, मुलं शाळेतून आली, नंतर पा घरी आला, आल्या आल्या वर्दी पोचली। पा, मम्सी आजारी आहे। हे लगबगीने माझ्याकडे आले, कपाळावर गळ्यावर हात ठेवून ताप पाहून झाला। अ स्लाइट टेम्परेचर लू, बट डोंट यू वरी। प्रथम की नाही, मी तुला एक कडक छकास कॉफी करून देतो, ओके? जस्ट रिलॅक्स डिअर लू, रिलॅक्स। चला चला मुलांनो, चला, नाउ सी पार्ट वर्क, बसा बसा इथे बसा। हा नलू, नलू तो जरा लाइटर दे बरं इकडे। अँड हिअर इट गोज। और व्हॉट्स रॉंग पा? गॅसची किल्ली सुरू करा ना। माय गुडनेस, यू आर राईट, यू आर राईट। मग किल्ली फिरली आणि गॅस पेटला। नाऊ, हा कॉफी पॉट, बेबी बेबी, अगं कॉफी पॉट कुठं आहे? तोपर्यंत गॅस नुसता जळत होता, मग रिकाम भांड गॅसवर चढलं, भांड तापल्याचा वास माझ्यापर्यंत आला, मग पाणी फोडणीला पडलं। अँड नाऊ टू शुगर क्यूब्स। यु नो किड्स,
क्युबा मध्ये साखरेचे क्यूब्स फार छान मिळतात. पाणी आटतंय. मग साखर आधणात पडली. आता आता काय राहिलं बरं. हा कॉफी पूड. कॉफी पूड कुठं आहे बरं. यस आय गॉट इट. अँड नाव टू मिल्क. बाई गो, आज विरजणात साय टाकायला मी नेमकी विसरले. शेवटी अर्ध्या तासाने अभूतपूर्व चवीची कॉफी घेऊन हे स्वतः आले. कशी बशी मी कॉफी घेतली. पडून राहा पडून राहा आलू पडून राहा. पण आता तुला बरं वाटतंय ना. नाही बर. पण वाटेल वाटेल जरा वेळाने वाटेल. माझ्या लक्षात आलं रात्री हे तीन तीनदा येऊन ताप पाहून जात होते. नवऱ्याचं प्रेम प्रगट व्हायला बायको आजारी पडावी लागते. नलू ना बी एला क्लास मिळवला. मग तिनं जर्मनचा डिप्लोमा केला. त्यामुळे तिला एम्बसीत चटकन नोकरी मिळाली. मी शुगर टेक्नॉलॉजिस्ट ना म्हटलं. मिस्टर डी yes? आपल्याला एक मोठी मुलगी आहे लक्षात आहे का. बर म्हणजे असं की तिच्या लग्नाच्या दृष्टीने आपण काही प्रयत्न करणार का. डिअर डिअर लू, मला वाटतं द कॅट विल बी आउट ऑफ द बॅग व्हेरी शॉर्टली. तुम्ही की नाही तिची तिला पाठवलेली तिची जी पत्र आहेत ती जरा बारकाईनं वाचायला हवी होती. येस मला वाटतं सतीश पाटणकर. हां सतीश पाटणकर नावाचा मुलगा तिला पसंत असावा. मी चमकले. वर्षभरात तिची आलेली सगळी पत्र काढून मी वाचली. डोळ्यात पाणी तरारलं. हे जवळ आले. मऊ सुरात म्हणाले, हे बघलू अगं मुलं आता मोठी झाली आहे. ती त्यांच्या मार्गानं आज ना उद्या जायचीच. आपण त्यांना इतरांच्या पेक्षा उजवं व्यक्तिमत्व दिलं ना एवढं पाहिजे. ती त्यांचं आता स्वतंत्र घरट बांधतील, प्रपंच थाटतील, त्यात सुख दुःखाच्या लाटाही येतील. त्या लाटा सोसण्याचं सामर्थ्य आपण त्यांना दिलं बस. आता पुढची वाटचाल त्यांची. नलू आणि सतीशचं लग्न झालं. बेबीनं इंटरला असताना कॉलेज सोडलं आणि तिनं रिसेप्शनिस्टचा कोर्स पूर्ण केला आणि तिला लगेच नोकरीही मिळाली. बेबीचं लग्न ही बेबीनंच जुळवलं. केयूर टिळकशी बेबीचं लग्न झालं आणि आमचा या जन्मीचा वधू पक्ष संपला. वाहना झिजवण्याचा अनुभव आम्हाला काही आला नाही. माझी आई आता थकली होती. निमित्त झालं पडण्याचं. तिचा ताप जास्त जास्त वाढतच गेला. मुलींना तारा केल्या. दोघी धावत आल्या. जावई आले. आई भोवती आम्ही सारखे बसून होतो. मला जाणवत होत ह्यांचं लक्ष आईवर आहे तसं सारखं माझ्याकडेही आहे. शेवटी आई शुद्धीवर आली होती. तिची दृष्टी भिरभिरत होती. हे पुढे झाले. तिच्या तोंडात गंगाजल टाकत म्हणाले, तुमच्या लेकीची नातवांची कोणाची कसलीही काळजी करू नका आई. आईने चमचाभर पाणी घेतलं. ह्याने मला बाजूला नेलं आणि हळूवार सुरात म्हणाले, आता आता तिकडे जाऊ नकोस. मी सुन्न होऊन मटकन बसलेच. आई गेली. माझा मोठा आधार गेला. त्या क्षणी मी खरी मोठी झाले. आईचं और्ध्वदेहिक नीट झालं. अस्थि विसर्जन करून आलो. मृत्यू ही एक विलक्षण घटना आहे.
विजयने परीक्षेला ड्रॉप घेतला, क्लास मिळण्यासाठी ड्रॉप घेतलाय असं म्हणाला. मुंबईचं सगळं सामान आवरून घरी परतच आला. एक दिवस पाच्या लायब्ररीत शिरला आणि म्हणाला, पा काहीतरी वाचायला द्या ना. पाने त्याला समुद्र सफरीवरची हर्मन मेलविलची मॉबी डिक आणि डॅनानं लिहिलेलं 2 years बिफोर द मास्ट वाचायला दिलं. विजय पुस्तकात गढून गेला आणि मग त्यानं मरीन इंजिनिअरिंगचा कोर्स घेतला. त्याची आवड त्यानं आता निश्चित केली होती. दोन्ही पोरी आता सेटल झाल्या. मला वाटायचं पोरी माघारपणासाठी याव्यात, नातवंडांनी घर भरून जावं. पण एक पोर दिल्लीला, दुसरी मुंबईला आणि हा मुलगा समुद्रावर. आम्ही दोघं मात्र आपली इथं जंगलात. मुलांचं असं विचित्र असतं, ती घरात नाही तर घर खायला उठतं, ती असली की काही केल्या कामं संपत नाहीत. आता कामं उकरून काढते मी, तरी वेळ संपत नाही. कसा संपेल? खरच मुलं का मोठी झाली? माझी बाहुल्यांशी बोलणारी नलू, हाफ पॅन्ट हाफ शर्ट घालणारी बेबी, सदैव मोडतोड पडझडीत रंगलेला विजय लहानच का राहिली नाहीत? मुलं नुसती असून चालत नाही, ती जवळ असावी लागतात. त्यांचं खेळणं, खाणं, कुंदडणं, भांडणं यात दिवस कसा संपतो कळत नाही. मुलांच्या जिभेवर अमृत असतं. कच्ची आंबट करवंद, कच्चे आंबे, मुलं माझी नजर चुकवून पुडीतून तिखट मीठ नेऊन खोबऱ्यासारखी चराचरा खायची. झाडं आमाप पिकतात, पण आता खाणारे वाऱ्यावर. समृद्धी माझ्या डोळ्यात पाणी आणते. नलू, बेबी यांचे संसार आता खऱ्या अर्थाने सुरू झाले. सतीश नलूला एक मुलगा झालाय. बेबीकडे काही नवल विशेष आहे असं केयूरच्या पत्रावरून वाटतंय. आम्ही आता आजी आजोबा झालोय. संसाराच्या सगळ्या जबाबदाऱ्या संपलेत. विजय आज एकटा आहे, पण वर्षा 2 वर्षात त्यालाही साथसंगत मिळेल आणि आम्हाला हिऱ्या दिव्यांसारखी नातवंडही मिळतील. खरंच संसारामध्ये 2 व्यक्तींनी एकमेकांशी बांधून घेणं ही केवढी कठीण गोष्ट आहे ना. 2 स्वतंत्र व्यक्तिमत्व एकत्र यायची, स्वतंत्र मन, आवडीनिवडी, स्वभाव, मतं किती वेगळी असू शकतात ना. पण मला वाटतं त्यासाठी परमेश्वरानं स्त्रीला जास्त ॲडॅप्टेबल बनवलंय. नाजूक वाटणारी स्त्री ही अति चिवट आणि जिवट असते. बलदंड पुरुषाच्या पायात काटा जरी गेला तरी तो आरडाओरडा करून घर डोक्यावर घेतो, पण स्त्री सहन करते, 9 महिने भार सोसते, प्रसव वेदना सोसते, मुलांचं दुखलं खुपलं काढते, हाताचा पाळणा करते, रात्र रात्र आलोचन जागरण करते. लग्न खऱ्या अर्थानं सोसावं आणि भोगावं लागतं ते स्त्रीला, कारण नांदायला जाते ती स्त्री. नाव, गाव, कुळ हे बदलतं ते स्त्रीचं. हे ट्रान्सप्लांटेशन मनात रक्तात मुरवताना तिला किती त्रास होत असेल. यातून सावरून नेते ती प्रीती. तसे जवळ काही नव्हते, तसे जवळ काही नव्हते, नुसते हाती हात होते. आम्ही एकमेकांचा स्वीकार केला तेव्हा आमचं असं या जगात फार थोडं होतं. मी भाळले होते ते ह्यांच्या तीव्र बुद्धीला आणि प्रांजल प्रेमळ स्वभावाला. आता वाटतं आम्ही एकमेकांसाठीच जन्माला आलोत. आत्तापर्यंत कसं रमत गमत सुखात आयुष्य गेलं. घर हसरं असलं की रोजची चटणी भाकरीसुद्धा अमृतासारखी गोड लागते. मनासारखा सवंगडी मिळाला की संसार सुखाचा आणि समाधानाचा होतो.
खरंच संसाराची चूल बोळकी मांडल्यापासून ते आत्तापर्यंत किती कसोटीचे प्रसंग आम्ही परस्पर विश्वासाने पार केले, हे आहेत म्हणून मी आहे. माझ्या नावाला अस्तित्वाला अर्थ आहे. पती पत्नींना एकमेकांची खरी गरज केव्हा असते? पुरणपोळी शिळी झाली की मग गोड लागते, बासुंदी संध्याकाळी कशी आटूस लागते, खरखटे वडे हे रात्री खावेत, भाकरी थालीपीठ ही शिळी खावीत, उंच मुरलं की मग ते सुरेख लागत, मिरची जुनी झाली की अधिक स्वादिष्ट लागते. घडलेला सगळा प्रपंच मागे असतो. किती गमती, किती आठवणी, किती प्रसंग, संकट, चुका, मोह, भांडण, पराभव हे सारेच आठवायचे असतात. वार्धक्यात सुख मिळतं हे सगळं आठवण्यामध्ये. एकानं दुसऱ्याला विचारावं, दुसऱ्यानं त्याचा तपशील पुरवावा. जोड कलम जगलं की त्यावर येणारी फळं ही अधिक कसदार असतात. पण जोड कलम जगण्यासाठी उभं आयुष्य खर्ची घालावं लागतं.